जामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बांधकाम कामगारांना मोफत गृहोपयोगी भांडे संच वाटप महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी माजी अभियंता जे के चव्हाण, फत्तेपूर येथील प्रतिष्ठित नागरिक तसेच कामगार बंधू भगिनी उपस्थित होते। माझ्यासमोर बसलेले सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंना आज आपण एका वेगळ्या कामासाठी त्या ठिकाणी एकत्रित झालेलो आहोत। खरं म्हणजे मी आणि दिलगिरी व्यक्त करतो, कारण तीन ठिकाणी कार्यक्रम घेतला आणि तोंडापूरला जवळपास 800 महिला होत्या, किती 400 होत्या, म्हणून आपण आधी तोंडापूर त्या ठिकाणी कार्यक्रम केला। नंतर इथून मला लोहाऱ्याला कार्यक्रम आहे, इथेही कार्यक्रम आहे आणि सगळा वेळ थोडा गडबड झाली। एकाच वेळेला सगळे 9-10 वेळ त्याकडे दिली गेली, त्यामुळे मला यायला उशीर झाला, त्याबद्दल आधी मी दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आपली सगळ्यांची। ऑक्टोबर हिट आहे त्यामुळे त्रासही सहन करावा लागला। आपल्याला त्रास कमी व्हावं, संजीव भाऊ या ठिकाणी सांगितलं की आपल्याला त्रास कमी व्हावा म्हणून आपण आधी तर पूर्वी या सगळ्या आपल्याला तिथं भांडी दिली जातं 50,000 रुपयापर्यंतची, तर याची सगळी नोंदणी जी आहे ती जळगावला होती आणि घ्यायला सुद्धा आपल्याला जळगावला जावं लागत होतं। जळगावला जाऊन तिथे 5-7 दिवस पहिला बिचारा मुक्कामी थांबत होत्या, इतके हाल होते की राहायची सोय नाही, खायची सोय नाही, काय नाही। मी म्हटलं हा प्रकार काय चालला आहे, असं कसं करता येईल, आणि म्हणून मी म्हटलं याला सगळ्यांचं घरपोच सामान मिळालं पाहिजे, आणि म्हणून मी परत वरती मुंबईला भांडलो, त्या अधिकाऱ्यांशी भांडलो, त्यांना सांगितलं तुम्ही ॲटलिस्ट तालुक्यात तरी द्या, कारण एवढ्या हजारोच्या संख्येमध्ये लाखभर महिला तिथे सामान घ्यायला येतील, त्यांना मी नंबर लागेल, त्यांचा 18 दिवस तरी थांबवं लागलं असं तुम्हाला, आणि म्हणून तालुक्यावर करा। तालुक्यावर आल्यावर आपल्या कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की हो आपल्या वेगवेगळ्या गटामध्ये करून टाक। माझा तोंडापूरला झाला, आता फत्तेपूरला आहे, नेरीला पण झाला, वाकोटला पण झाला, पौरला पण झाला, शेंदुळीला पण झाला, आपण तालुक्यामध्ये 16-17 ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी करतोय। तुम्हाला घरपोच हे साहित्य कसं मिळेल यासाठी आमचा प्रयत्न, तुमचा त्रास वाचावा यासाठी आमचा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे। आपण बघितलं की आमच्या कार्यकर्त्यांनी संजीवनी सांगितलं, या ठिकाणी सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी आपले भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी सांगितलं तुम्हाला की आपण या ठिकाणी सगळ्यांचे फॉर्म आपण भरून घेतले, फॉर्म भरले तुम्ही बरोबर सगळ्यांचे इथेच आपल्या कार्यकर्त्यांनीच भरले, कोणाला पैसे लागले का? हा, पूर्वी असं होतं तर एवढा या फॉर्म मधून या भांड्याचे फॉर्म भरायचे असते, पूर्वी चाललं होतं त्याप्रमाणे, तर तुम्हाला 2-3-5-5 हजार रुपये मिळून लोकांनी घेऊन टाकले असते, म्हटलं दलालांना घेऊन टाकले असते, जामनेरला या फॉर्म भरा, तहसीलदारांचं सर्टिफिकेट आणा, बीडीओचं सर्टिफिकेट आणा, हे करा, पण आता ही पद्धत बंद झालेली, एक रुपया पण नाही लागला, म्हणजे हे आपल्या सरकारच्या काळामध्ये सगळ्यात आपली उपलब्धी काय असेल तर कुठल्याही गोष्टीला आता पैसे लागत नाही। 1500 रुपये तुम्ही लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरले, तुम्हाला पैसे लागले का? आपले कार्यकर्ते म्हटले की दलाल असतील, काही भगिनी गेले असतील इकडे तिकडे दलालाकडे, दे 1000 रुपये, दे 1500 रुपये, आता तोंडापूरला काही बायांकडून 1000-1500 रुपये घेऊन टाकले काही लोकांनी, मी त्याची पोलीस कंप्लेंट केली आहे, आता पोलिसांना घेऊन जात आहेत, ते कार्ड आहेत ते घ्यायला द्या, 1500, द्या 2000, असे काही प्रकार झालेले आहेत, असे अजिबात करू नका। तुमच्यासाठी आपले सगळे कार्यकर्ते तयार आहेत, बसलेले आहेत, घेतले ना, हा ते कार्डासाठी, हा ते लोक 1000-1500 रुपये घेत आहेत, मला कळलं, पण मी त्यांनी तक्रार दिली, तुम्ही मला तर नाव देऊन टाकले, तर मी त्याला उचलून घ्यायला होतो, जर काय असेल तसं, पण अशा पद्धतीने म्हटले दलाल काही आहेत, त्यांना बळी पडू नका, त्यांच्याकडे कोणी जाऊ नका, त्यांच्याकडे जाऊ नका, आता या सगळ्या गोष्टी आपले कार्यकर्ते करतायत, आपण त्यांच्या माध्यमातून भरून घ्या सगळे फॉर्म, आता कोणालाही पैसे लागायला नको, आता पगार असतील काय असतील 50 रुपये असेल, आता तुमच्या स्वतःच्या बॉन्डवर हा मय वय एवढ्याच एवढा आहे, तुम्हाला दवाखान्यातले सर्टिफिकेटची गरज नाही, शाळेच्या सर्टिफिकेटची गरज नाही, माझं उत्पन्न एवढं आहे एवढंच आहे, तुम्ही फक्त स्टॅम्पलं माझं उत्पन्न एवढं आहे, तुम्हाला कोणी विचारणार नाही, तुम्हाला कोणाची सर्टिफिकेटची गरज नाही, तहसीलदाराचा ना का बीडीओचा ना का दवाखान्याचा ना, तुम्हाला कसली करते, मी या जातीची आहे, या त्याच्यावर मी या जातीची आहे, तुम्हाला काही का सर्टिफिकेट द्यायची गरज नाही, इतकी सुरळीत आणि इतकी सोपंही व्यवस्था म्हणजे आधी केलेली सरकारने की तुम्ही तुम्हाला कुठेही त्रास होता कामा नये, सुलभतेने सगळे साहित्य तुम्हाला तुमच्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत त्या मिळाल्या पाहिजे, हा त्या मागचा हेतू आहे, आणि म्हणून हे सगळं काम आता आपलं चाललेलं आहे। आज आपल्याला हे भांडे वाटप होत आहे, जवळपास 450 किती नाव आहे, 464 महिलांना भगिनींना, अजूनही आपण नाव नोंदवा, अजूनही योजना चालू आहे, मिस्त्री काम करणारे जे सगळे कारागीर असतील त्यांना आता आपण सगळं साहित्य देतोय, म्हणजे पहिल्यांदा असं होतं देशामध्ये,
प्रत्येकाची काळजी, गरीब माणसाची काळजी, म्हणजे मिस्त्री काम करतोय करतोय, बांधकाम करतोय करतोय, आपल्याला काही सरकारला घेणं देणार नाही. पण तो सिमेंट काँक्रीट काम करणारा माणूस रेती सिमेंट काढणारा, तो ते उघड्या पायाने करतो, म्हणजे पाय फाटतात, काय काय त्याला रोग होतात, व्याधी होतात पायांना बिचाऱ्यांना, वर्षानुवर्षे ते काम करतायत, स्लॅब भरतायत, त्याच्यामध्ये फूट बोटवर त्याच्यामध्ये काँक्रीटमध्ये जे पाय पडलेले आहेत ते बिचारे सगळे खराब होत आहेत, आणि अनेक व्याधी त्यांना होत आहेत. आणि म्हणून तुम्हाला बूट असले पाहिजे, तुम्हाला हेल्मेट डोक्यावर किंवा वरतून खाली पडलं तर प्रत्येक कामगाराला हेल्मेट डोक्यात घालणं कंपल्सरी केलं आहे. तू हेल्मेट घातलं पाहिजे, लाल रंगाचं दिसण्यासाठी बघा रंगाचं जॅकेट असतं ते त्याला घातलं पाहिजे, त्याला पूर्ण बेल्ट दिलेला आहे की त्यातून तो तिसऱ्या चौथ्या मजल्यावर असेल तर तो आकोडा तरी बांधला पाहिजे, वरती बांधलं पाहिजे, पडला समजा त्या पाय घसरून काही तरी ऍक्सिडेंट होतं कामावं लागतं. दुपारची सुट्टी असेल डबा, तो डबा त्याला दिला जातोय स्टीलचा. मध्यान्न भोजनाची व्यवस्था, डायरेक्ट गाडी येते जागून भोजन करून कामगारांसाठी, त्यांना डबे जे नोंदणी करतील त्यांना सगळ्यांना आयते डबे, अतिशय चांगल्या जेवणाचे असे चांगले डबे त्यांना घरपोच त्या ठिकाणी दिले जातात दुपारच्या वेळेला की बाबा जेवण करून घ्या. इतकं काळजी घेणार सरकार आपण कधी पाहिलं होतं का? मच्छरदानी असते मच्छरदानी पण त्याच्यामध्ये मच्छर चालू नाही म्हणून रात्री आरामशीर झोपला म्हणजे विचारतो. म्हणजे इतकी काळजी, इतकी काळजी सरकार आपलं घेत आहे. यापूर्वी आपण बघितलं की 10 वर्षापूर्वी देशाचे पंतप्रधान मोदीजी या ठिकाणी झाले, 10 वर्षापूर्वी. आता या 10 वर्षापूर्वी तुम्हाला कोणी गॅस दिला होता का? कुणाला वाटलं होतं का ही आमची आई बहीण मित्र दिवसभर शेतामध्ये काम करते, रबराब राबते, मरते, संध्याकाळी इकडे तिकडे काड्या ओढते, वल्ल्या कोल्ल्या पावसाळ्यात हिवाळ्यात ते फुकत बसते, सगळ्या धूर पोटामध्ये घेते, परत स्वयंपाक करते, परत रात्री धुते, परत सगळी 6 वाजता उठून कामाला लागते, पाणी भरते, परत स्वयंपाक करते, परत चुला बुकते, चहा करते, जेवण करते, वावरात धावपळ करत जाते. पण तुमची काळजी कोणी घेतली होती काय खरं सरकारने? मोदीजी पंतप्रधान झालेत, त्यांनी सांगितलं माझ्या देशातली एकही आमची आई बहीण आता चुला फुकणार नाही, एकही फुकणार नाही. त्याचं स्टोव मार्क बसा, ते पिन पडली, ते हे गेलं, ते गेलं, राखेल कुठे घासलेट नाही, हे चालायचं पूर्वी. पण आता तसं राहिलेलं नाहीये. मला आठवतं माझ्या घरी पूर्वी गॅससाठी मी नंबर लावला, 8 वर्षानं आम्हाला गॅस भेटला होता. किती फॉर्म भरले, 8 वर्षानं गॅस आला. तर आम्हाला असं झालं होतं की म्हणजे आमच्या आयुष्यामध्ये मी इतक्या वर्षामध्ये अजून सुद्धा आमच्या घरी एवढा सण साजरा झाला नव्हता, तेवढा सण आम्ही साजरा केला होता. आपल्या घरी गॅस आला, 8-10 दिवस तर आम्ही 2 बहिणींना मी आमच्या आई आम्ही ते गॅसकडेच पाहतो, कसा चिकटो, कसा चालतो, कसं याच्यावर ते बरोबर होतो, कौतुक होतं त्यावेळेला गॅसचं. काय बोलावं काय नाही, एवढा आनंद आम्हाला की दिवाळीपेक्षा आम्ही सण साजरा केला गोडधोड खाऊन, देवापुढे पूजा केली आपण अगरबत्ती गॅसची अंडीची, की मग गॅस आला आपल्या घरी. कारण गॅस मिळत नव्हता, 10-10 वर्ष गॅस मिळत नव्हता, त्यामुळे गॅसचा नंबर लागला, गॅस आला. आता मोदीजींनी सांगितलं गावातली वाडीतली वस्तीतली पाड्यातली कुठली तांड्यावरती कुठल्या आपलं बहीण असेल भाऊ असेल रस्त्यावर भीक मागणारा माणूस असेल त्याचं आधार कार्ड आहे, त्याचं रेशन कार्ड आहे, त्याच्या घरी सुद्धा गॅस असला पाहिजे. दुर्गम भागात तांड्यावर पाड्यावर आहे, एकदम लांब आहे कुठेतरी, पण त्याच्या घरी सुद्धा गॅस असला पाहिजे. आमची एकही आई बहीण अशी असता का मानाय की तिला चुला फुकावा लागतोय, धूर पोटात घ्यावा लागतोय, नाकात घ्यावं लागतोय, डोळ्यात घ्यावं लागतोय, तिला त्रास होतोय, हृदयाचा त्रास होतोय, टीबी होतोय, हे होता का मानाय. आणि म्हणून मोदींनी प्रत्येकाला 20 कोटी घरांमध्ये 20 कोटी घरांमध्ये प्रत्येकाच्या घरात मोदींनी गॅस पोहोचवलेला आहे. पोहोचलाय की नाही आपल्याकडे गॅस? काय आता तुम्हाला वाटत गॅस पोहोचवला गृहस्थ की बाबा इथं काय माहिती, सिलेंडर एवढेले एवढेले गरीब लोक काय घेतील, हे करतील, ते करतील. हा, गॅसच्या संदर्भामध्ये आम्ही निर्णय केला गेल्या 2-3 महिन्यापूर्वी. आम्ही आता 3 सिलेंडर मोफत, बरोबर आहे, भेटताय आता. आता 3 सिलेंडर फुकट तुम्हाला वर्षभरामध्ये. मला वाटतं गरीबाच्या घरामध्ये 3-4 सिलेंडर लागत नाही, लागलं तर 14 लागेल, ते 300 रुपयाचं घेऊन टाका आता तेवढं मागे पुढे, आपण ते बी वाढून देऊ. पण 3 सिलेंडर मोफत फुकट संजू, म्हणजे फुकट तुम्हाला द्यायचं काम सरकारने या ठिकाणी केलं. एवढं काळजी घेणार पण तुम्हाला कुठेकडे झालं का? 60 वर्ष काँग्रेसचं सरकार होतं, त्याला वाटलं का यांच्या घरी गॅस द्या म्हणून? कधी वाटलं नाही. पण मोदीजी पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यांनी लगेच आपल्या घरी गॅस त्या ठिकाणी पोहोचवला. पर्यावरण प्रत्येकाला घरी त्या ठिकाणी, त्याला प्रत्येकाला शौचालय असलं पाहिजे. आमची माता भगिनी कुठे रस्त्यावर जाऊ नये, 12,000 रुपये तुमच्या घरी घर असेल तरी बांधा, तुम्हाला घर प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. अनेक लोक असे बिचारे आजही इकडे तिकडे काट्या कुट्या करून त्या ठिकाणी ते लावून राहतायत, पराठ्या बांधून राहतायत, वरती कागदाचं छप्पर केलेलं आहे, पत्राले पैसे नाही, वरती प्लास्टिकचा कागद टाकलेला आहे, थंडीमध्ये आमच्या मायमावल्या पुरवणाऱ्या लेकरांना पोटाशी लावून तुडकुडत आहेत, अंगावर घ्यायला वाकाय गुजडी बी नाही आहे, पाऊस आला की कुठे लपा आहे त्यांना समजत नाही आहे, उन्हामध्ये गर्मीत मरतायत. आणि म्हणून प्रत्येकाला हक्काचं घर असलं पाहिजे. आणि म्हणून पत्रकाला सांगितलं प्रत्येकाला घर, प्रत्येकाला घर, कोणी घराविना राहता कामाच नाही, झोपडीमध्ये कोणी राहता कामाच नाही. आणि म्हणून आपल्याला प्रत्येकाला घर देण्याची योजना बनवण्यात आली, त्या माध्यमातून काम चाललेलं आहे.
मी ज्या खात्याचा मंत्री राज्यामध्ये या ठिकाणी आता 10 लाख घरं मी नवीन पुन्हा सगळ्या ओबीसी एनटी बांधवांसाठी आपण योजना आणली तर तुम्हाला सगळ्यांना म्हणजे एकही माणूस राज्यामध्ये बिना घराचा राहणार नाही. जगण्याचा अधिकार तुम्हालाही आहे, श्रीमंतालाच नाही आहे. तो बंगला बांधेल, तो घर बांधेल, त्याच्या घरात लाईट असेल, त्याच्या घरात संडास असेल, तुम्ही बाहेर जायचं, कुठेतरी कंदील लावून राहायचं, दिवा लावून राहायचं, मेणबत्ती लावून राहायचं, तर प्रत्येकाच्या घरी 20 रुपयामध्ये दिवा, लाईट, डिमांड नोटमध्ये प्रत्येकाला घर, प्रत्येकाला शौचालय, प्रत्येकाच्या घरी गॅस, त्याला जायला तुम्हाला कॉलनीमध्ये रस्ता, तुमच्या घरापर्यंत तुम्हाला पाणी. आता पाणी टाकीपर्यंत नाही तर हर घर जर प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी केलं. सरकारने मोदींनी सांगितलं की प्रत्येक घरामध्ये झोपडी असेल, शेवटचं घर असेल, अगदी शेवटच्या पाईपलाईन तिथपर्यंत टाका आणि त्याच्या घरी शुद्ध पाणी त्याला प्यायला द्या. आता त्या योजना गावोगावी सुरू झालेल्या आहेत. 2 लाख कोटी रुपये त्या शासनाने टाकलेत, केंद्र सरकारने टाकलेत, राज्य सरकारने टाकलेत आणि ही योजना आता सुरू आहे. आता प्रत्येकाच्या घरी आले असतील, काही नसतील तर आता येतील, पण प्रत्येकाच्या घरापर्यंत नळ आणण्याचं काम सरकार या ठिकाणी करत आहे. म्हणजे प्रत्येकाला पाणी सुद्धा. पूर्वी तुम्हाला किती राज्य मोफत मिळत होतं का? कार्डवर मिळायचं, पैसे द्यावं लागत होतं की नाही? पिवळं कार्ड बी असेल, अर्धे पैसे द्यावं लागत होते की नाही? कोरोनाच्या काळामध्ये काम नव्हतं, सगळे घरामध्ये होते. त्यावेळेला आपण निर्णय केला सरकारने की बाबा या काळात लोकांना तर रोजगार नाही आहे, पैसे नाही आहेत, बाहेर पडता येत नाही, सगळ्यांना धान्य मोफत दिलं. कोरोनाच्या काळात मिळालं. आता कोरोना तो किती झाले? आता 21 वर्षाला 3 वर्ष झाले. 3 वर्षानंतर ही योजना मोदींनी पुन्हा कंटिन्यू केली की आता माझ्या देशामध्ये जे गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांना सगळ्यांना धान्य मोफत मिळतं की नाही? कार्डावर सगळ्यांना धान्य मोफत मिळतं. शाळेतल्या मुलांना सुद्धा धान्य मिळतं, ते सुद्धा धान्य मिळतं. आता धान्य एवढं मोठं जास्त व्हायला लागलेलं आहे की ते आता काही काही लोक बाहेर दुकानावर जिकून टाकतात की घ्या, उठत आता काय करा त्याचा तुम्ही विचार करतो. काही कारण असतील त्याचे आपण तुमचेही शोधून बघू. आता ज्यांचे कारण नसतील, ज्यांना धान्य मिळत असेल, त्यांनी इथे नाव नोंदवा, आपण ती व्यवस्था तुमची करू. पण 95% लोकांना, 98% लोकांना, 100% 2-3 नसतील, असेल की अंतर किंवा कोणा नसेल, तोही कपाट करू. पण या सगळ्यांना मोफत धान्य देण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजींनी या ठिकाणी केलं. पूर्वी असं राज्य केलं, कुणाला वाटलं होतं का यांना गॅस मोफत द्या, यांना घर द्या, यांना पाणी द्या, यांना दिवा द्या, यांना रस्ता द्या, यांना रेशन मोफत द्या? कोणीच केलं नाही. बेटा नंतर बोलू आपण, नंतर बोलू, पैसे नंतर बोलू. म्हणजे असं कोणी म्हटलं नव्हतं, पण आपली गरिबाची काळजी घेणारं सरकार पहिल्यांदा या देशामध्ये आलं, पहिल्यांदा देशामध्ये आलं. आता शेतकरी, आज बघू जरा, शेतकरी आहे 1000 रुपये महिन्याला, 12000 रुपये त्याला मिळतात. 2 एकर शेत आहे, 3 एकर शेत आहे, करोड हो काय फक्त आपल्याला माहिती आहे. पण बाबा त्याला खर्चा पडायला शेती मशागतीसाठी कसायला लागेल? 1000 रुपये महिन्यात तू की 12000 रुपये तुला वर्षाला त्या ठिकाणी देत आहेत त्या ठिकाणी. आता हेक्टरी पैसे नुकसान भरपाई त्याची घेते चालू राहील, बोल ना काही कमी जास्त असेल ते होत राहील आपल्याला, पण ते तुम्हाला त्या ठिकाणी दिले. आता शेतकऱ्यांना मोफत वीज, 7.5 हॉर्सपॉवर पर्यंत आपले पंप आहेत, 5-5.5 हॉर्सपॉवरचे. आता प्रत्येकाला, सगळ्यांना बिल माफ झालं आणि या पुढे तो बिल घेतला मोफत, 1 रुपया लागणार नाही. आता वीज मोफत झाली शेतकऱ्यांसाठी. मला वाटतं तुमच्या जसे 1500 रुपये आहेत ना, त्यापेक्षा मोठी योजना काय झाली असं मला वाटतं शेतकऱ्यांसाठी. तर तुमचं वीज बिल तुम्हाला माफ झालेलं आहे, शेतकऱ्यांना वीज बिल माफ झालेलं आहे, याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते? माफ झालं. आणि त्याचबरोबर तुम्हाला रात्री बेरात्री जावं लागत होतं, सरकार तुम्ही म्हणता वीज येतं, आपण कोणी वीज येते 4 घंटे ते 5 घंटे शेतामध्ये, रात्री 12 वाजता जातो माणूस, 5 वाजता इच्छुकाट्यामध्ये जनावर निघता, इच्छू चावता, बरोबर आहे. सगळे म्हणायचे की भाऊ रात्रभर जाणं पडतं, बॅटरी का घेऊन कुकडे कुकडे इच्छुकाट्यात मरणं पडतं, अनेक लोक साप चावून मरतात, खरं आहे. पण आता सरकारने नवीन योजना काढली देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या खात्या माध्यमातून की सोलर पंप आता आपल्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यांनी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सोलर पंप आपण लावले आणि चालू आहे तर लावणे. म्हणजे तुम्ही सकाळी 6 वाजता बटन दाबलं ते 7:30 पंपाचं की तुम्ही संध्याकाळी अंधार पडोस तर तो पंप चालवतो. 12 तास हा पंप चालतो. तुम्हाला तर कुठे जायची, रात्री जायची गरज नाही बाहेर जायला. केवढी मोठी उपलब्धी आहे आणि फुकट विकत नाही, फुकट. म्हणजे तुम्हाला वीज बिले माफ, सोलर पंप तुम्हाला भेटतो, तुम्हाला 12 तास लाईन त्या ठिकाणी मिळते, शेतकऱ्यांना 12000 रुपये महिन्याला त्या वर्षाला त्या ठिकाणी मिळत आहेत. केवढ्या योजना आहेत शेतकऱ्यांना, मी अजून 10 योजना सांगेल, तेवढा वेळ नाही आहे, गरम खूप होतोय, तुम्हालाही जायचं आहे, उशीर खूप झालेला आहे. पण इतक्या योजना शेतकऱ्यांसाठी, आता तरुणांसाठी आपण म्हणू, लाडकी बहीण झाली, लाडक्या भावाचं काय, आता जे शिकलेले आहेत, आयटीआय झाले, पॉलिटेक्निक झालेले आहेत, इंजिनियर आहेत, त्यांना त्याच्या योग्यतेनुसार आता आपल्याला जे शिप कंपनीमध्ये जायचं, कंपनी सांगेल तुम्ही एवढं पोर घ्या, याला 12000 रुपये पगार द्या, याला 10000 द्या, याला सरकार देईल तुम्हाला, पण तुम्ही फक्त त्याला ट्रेन करा, त्याला शिकवा, त्या ठिकाणी शिकवलं. प्रत्येक खात्यामध्ये जागा रिक्त आहेत, त्यांना आता आपण घेतलं, शिक्षक घेतलेत, कार्यालयामध्ये कर्मचारी घेतलेत, त्यांना 6-6 महिने आपण तिथे ट्रेनिंग देतोय, पण ते 6 महिन्याचे 10000 रुपये त्यांना पगार देतो. त्या ठिकाणी कोणी बेरोजगार राहता कामा नये, ही त्या मागची भूमिका आहे. तुमच्या आमच्या मुली आहेत घरामध्ये,
हुशार आहेत, दहावी झाले, दहावीमध्ये शिक्षण मोफतच आहे, अकरावीमध्ये. पण त्यानंतर सुद्धा तुमची मुलगी खूप हुशार आहे, तिला डॉक्टर व्हायचं आहे, तिला इंजिनियर व्हायचं आहे, तिला वकील व्हायचं आहे, तिला चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं आहे, तिला जळगावला जायचं आहे, तिला नाशिक जायचं आहे, तिला औरंगाबाद जायचं आहे, तिला पुण्याला, मुंबईला, नागपूरला शिकायला जायचं मोठ्या कॉलेजला. तिला 2 लाख खर्च लागतोय, 5 लाख लागतोय का 10 लाख लागतोय वर्षाला. तिला महिन्याला 1 लाख रुपये खर्च लागू द्या. ती हुशार आहे पण पैसे अभावी तुम्ही तिला शिकवू शकत नाही. आपण सरकारने आम्ही जबाबदारी घेतलेली आहे की त्या मुलीला मोठ्या शहरात पाठवून तिचं राहण्यापासून, जेवणापासून, खावण्यापासून, फीपासून सगळी व्यवस्था आम्ही करणार. शासन म्हणून शासन करणार आहे. आता एकही मुलगी अशी असता कामा नये की तिला पैसे नाही म्हणून तिला शिकता येत नाही. पण एवढी मोठी योजना सरकारने त्या ठिकाणी मुळ्या मुलींसाठी काढलेली आहे. शाळ्या वाजवणार आहेत की नाही मी नुसतं बघतो तुमच्याकडे. एवढी मोठी योजना, मुलींना आता सगळं शिक्षण मोफत. किती लाख रुपये, 10 लाख रुपये दिलं वर्षाला. आम्ही त्याचा खर्च या ठिकाणी करू. सगळ्यांनी बोलायचंय गिरीश भाई तुम्ही आगे बढो. तर अशा योजना सरकारने त्या ठिकाणी आणलेल्या आहेत की त्या गरिबाच्या हिताच्या आहेत, सर्वसामान्य लोकांच्या हिताच्या आहेत. त्याच्यासाठी जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडवणाऱ्या योजना आहेत, अनेक योजना आहेत. आता तुम्हीच बघा, हे भांडे वाटप केले जातात या ठिकाणी. एकदा 15,000 रुपयाचा सेट आहे. आमच्या घरातील इतके चांगले भांडे, कुकर, फिकर, तवा, परोटा सगळं त्या ठिकाणी चांगले. हा, त्याच्यापेक्षा चांगले आहेत. इतके चांगले भांडे तुम्हाला विचार तू का देतोय, कशासाठी देतोय? गरीब माणसाला का अधिकार देखा त्याला जर्मचेच भांडे वापरायचे का? त्याला तोच तवा खडत बसायचा का? कुकर वगैरे उन्हामध्ये भात शिजाडायचा का? खिचडी शिजाडायचा? तुम्हाला कुकर पाहिजे तुमच्या घरी, तुमच्या घरी चांगलं साहित्य पाहिजे. आणि म्हणून तुमची काळजी घेऊन मोदीजींनी सगळं या ठिकाणी पाठवलं. महाराष्ट्रातून शिंदेसाहेब, फडणवीस साहेब, अजितदादा यांनी या ठिकाणी पाठवलेलं आहे. म्हणजे गरिबाची काळजी घेणारं सरकार या ठिकाणी आपल्याकडे थोडक्यात सांगायचं असतं. हे सरकार असं पूर्वी काँग्रेसचं सरकार लाग सांगायचं, गरिबी हटाव, फक्त सांगायचं गरिबी हटाव, जेव्हा खेतने काम करून गरिबी हटाव. काय करणार देणं नाही घेणारी कधी लावलं काय केलं काय तुम्ही? काहीच करायचं नाही, फक्त गरिबी हटावचे नारे. अरे पण लोकांना काय दिलं तुम्ही? मोदीजींनी आम्हाला 10 वर्षामध्ये हे दिलेलं आहे, एवढ्या योजना दिलेल्या आहेत. काय पाहिजे तुम्हाला? तुम्हाला महिलांना काय पाहिजे? बचत गटामध्ये तुम्ही आज किती महिला आहात? बचत गटामध्ये बचत गटामध्ये तुमचा रिव्हॉल्व्हिंग फंड 15,000-30,000 रुपये झाला, तुम्हाला माहिती आहे? 30,000 रुपये फंड त्या ठिकाणी गेला. तुम्ही कर्ज घेतात, काम चांगलं करतात. आता या वर्षी आम्ही 2 वर्ष मागच्या वर्षी 9,000, आता 8,000, म्हणजे जवळ 17,000 कोटी, 16,000 कोटी रुपये कर्ज महिलांना आम्ही बँकेच्या माध्यमातून, मी त्या खात्याचा मंत्री आहे, मी दिले लक्षवेधीमध्ये 16,000 कोटी रुपये कर्ज तुम्ही त्या ठिकाणी घेतलं. बँका म्हणता अजून द्या, म्हटलं माणसाला तर या नाही म्हणता, पायाच्या कवर द्या म्हणता. तर तुम्ही पाया 1 रुपया सुद्धा बुडवत नाही बँकेचा, इतक्या प्रामाणिकपणे तुम्ही काम करता, इतक्या प्रामाणिकपणे. आमचा विषय वेगळा आहे इकडचा, पण महिलांचा विषय इतक्या तुम्ही प्रामाणिकपणे काम करतात, प्रामाणिकपणे पैसे भरतात. आणि म्हणून बँकेलाही वाटतं की आमचा पैसा सेफ आहे, तुम्ही देऊन टाका महिलांना पैसे. किती द्या? 20,000 कोटी द्या. इतक्या मोठ्या वेगाने आता बचत गटाचं काम चाललंय. यामागचं कारण काय? का करतात मोदीजी हे? का करतं आमचं सरकार हे? तर यामागचा येतो की महिलांनी स्वावलंबी झालं पाहिजे, महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. महिलांना नुसतं असं नाही, चुलण मूल नाही, बरं समाय चुला फुगत बसा, मग कामावर जा, बस वावरात जा, आले मजुरी घ्या, नवऱ्यानं मग आजच्या आम्हाला मी ठेवून घेतो जाय तू तिकडे मोबलत फिर. असं नाही आता, असं नाही आता. आता महिला स्वावलंबी झाली आहे, त्याचं स्वतःचं अकाउंट बँकेमध्ये आहे की दुसऱ्याचं अकाउंट आहे? सगळ्यांना बँकेत पैसे येतात, सगळे तुमच्या नावावर येतात. आता तुम्हाला त्याच्यावर इतकं पोटात उठलंय, दुखलंय, समोरच्या लोकांच्या घेता काय करा काय नाही, त्यांना वाटतं एक बी आम्हाला मत देणार नाही. आता सगळे मुख्यमंत्री लाडक्या बहिणी झाल्या, सगळ्या सरकारच्या लाडक्या बहिणी झाल्या. आता आमचं काय, आमचं काय? पण त्यांचा इतका पोटात दुखत आहे. आमच्या सुप्रियाताई पवार त्यांना इतक्या बोलताय काय योजना, आम्ही काय भिकारी आहो का? अरे भाई तू भिकारी, तू तुला 1 करोडपती, तुझ्याकडे 1,000 कोटी आहे, पण ह्या आमच्या भगिनीचं काय? आज 1,500 रुपये जरी म्हटलं हे काय रक्कम आहे का? म्हणजे मग तुम्हाला एवढ्या वर्षात सुचलं का 500 रुपये द्या म्हणून? 60 वर्ष तुम्ही राज्य केले, आपले वडील 20 वर्ष झाले मुख्यमंत्री होते, पवार साहेब, शरद पवार, उद्धव ठाकरे होते, त्यांनी किती केलं आपल्यासाठी, काँग्रेसने केलं आपल्यासाठी की आता तुम्ही 1,000 रुपये तुम्ही ठीक आहे आम्ही 1,500 दिले, तुम्ही 5,000 देते, तुमचं मी सरकारचं 60 वर्ष दिले का? नाही दिले. मग आता आम्ही देतोय तर 1,500 का बरं? मग त्या काही इकाऊ आहे का? त्या लेका काय गरज आहे का? त्या काय भिकारी आहे का? अरे अरे आमच्या बहिणीला, गरीब बहिणीला जी शेतात काम करते, जी सामान्य कुटुंबातली आहे, तिला 1,500 रुपयाची किंमत माहिती, तुम्हालाही माहिती, तुम्हालाही माहिती आहे 1,500 रुपये. आज 18,000 रुपये वर्षाला तुम्हाला मिळणार आहे. कोण देणार आपल्याला 18,000 रुपये? आज पोराचं काहीतरी लाड असतील, काय त्याला काहीतरी चप्पल घ्यायची, त्याला बूट घ्यायचे, कंपास घ्यायचा, पेन घ्यायचा, त्याला खाऊ घ्यायचंय, त्याला 2 कपडे घ्यायचे, म्हणत होते आपल्याला गरीब माणसाला. तुम्हाला श्रीमंतांना काय करणार आहे? पैशावाल्यांना काय किंमत 1,500 रुपये? काहीच नाही आहे.
दहा लिटर पेट्रोल त्याच्यामध्ये फक्त ते रोज 10,000 पेट्रोल उडवता. पण गरीब माणसाला याची काय किंमत आहे हे तुम्ही जाणू शकणार नाही, तुम्ही ओळखू शकणार नाही. आणि म्हणून या 18,000 रुपये आमच्या भगिनींना मिळत आहेत, 12,000 आमच्या शेतकऱ्यांना मिळतात. ही मोठी रक्कम आहे, ही मोठी रक्कम आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी हे लाखासारखेच आहेत, ते लाखासारखे. आता 2 महिन्याचा पगार तुम्हाला मिळाला 3,000 रुपये सुरुवातीला, आता 1 महिन्याचा परत आला, आता परत 2 महिन्याचे खट्टे भेटणार. म्हणजे इलेक्शन आहे, त्या इलेक्शन तुम्हाला घोटाळा व्हायला नको, गडबड व्हायला नको म्हणून मी तुम्हाला आता 15-20 दिवसांनी पुन्हा 2 महिन्याचा पगार तुमच्या खात्यात 3,000 रुपये टाकणार आहोत. बोनस आहे, 500 रुपये बोनस आहे, 500 रुपये बोनस आहे, 500 रुपये बोनस आहे. मला माहिती काय करायचं म्हणजे हे नाही तर समोरच्या लोकांच्या इतक्या पण दुखलंय. कोर्टामध्ये गेले काँग्रेसवाले तर बंद करा योजना, तुम्हाला काही कामं करते की दुसरे पगार बंद करता का करणार? मी देतोय ना, मी पगार कोणत्या कर्मचाऱ्याने पगार आम्ही बंद केले? ते आमची जबाबदारी आहे. आम्ही पावती दूरचे तर आमच्या जवळ आहे, आम्ही देऊ ना. पण 50,000 कोटी रुपये महिलांना आमच्या भगिनीला आम्ही देतो वर्षाला. किती? 48,000 कोटी रुपये लागत आहेत. अडीच कोटी महिलांना 250 लक्ष महिलांना दर महिन्याला मी आता तुम्हाला पगार देणार आहोत. तुम्ही काळजी करू नका, हे भाऊ जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमचा पगार बंद होणार. कोणाला काही सांगू द्या, कोणाला काही बोलू द्या, पगार बंद होणार आहे, पगार बंद होणे वाला आहे. क्या करेंगे वो, क्या करेंगे ये, क्या करेंगे काही नाही. आज कोण सांगितलं मध्य प्रदेश मध्ये योजना सुरू बंद झाली, पण धापाकुडी बंद झाली. ते खोट्या अफवा पसरायच्या. आता त्यांना धाक उभारायला की बाबा आमच्या इलेक्शन मध्ये कसं विनता. आता या तर घरच्या माणसाला काही ऐकणार नाही भाई, आता एवढा भाऊ लाडका आता याले जरा का कर्मचारी लोक आहेत. म्हणजे अनेक ठिकाणी असं आहे, घरचे लोक असतील दुसऱ्या पक्षाचे काही काही आहे ते सांगतील तरी भाई म्हणजे तू तिकडे तरफड आम्हाला सांगू नको, उलटा सल्ला देऊ नको. या पक्षावर तर बंद करायला गेले कोर्टात 50,000 रुपये. या घरचे लोक 50,000 रुपये कोर्टात फिरतात त्या पक्षाचे लोक. आम्हाला काय घेणं देणं आहे, आमचा प्रपंच आम्हाला चालवायचा आहे. एवढ्या लोकप्रिय योजना मला मोदींनी दिल्या आहेत, भाजपने दिलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की या पुढच्या काळामध्ये समोरच्या लोकांना दिसतंय की आमचं स्वप्न साफ झालेलं आहे. आणि म्हणून ते खोट्या अफवा पसरत आहेत, प्रयत्न करा कोणावर विश्वास ठेवू नका. या उलट मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सांगितलं, देवेंद्रजी सांगितलं, सरकार आपलं येऊ द्या 1,500 दे, आम्ही 3,000 रुपये आमच्या पगार महिन्याचा पगार बोलतात. 100 रुपये तुमच्या घरपोच तुमच्या खात्यामध्ये जाईल. 3,000 रुपये तुम्हाला म्हणजे 35-36,000 रुपये तुमच्या अकाउंटला मी तुम्ही जमा देणार आहोत. कोणत्या सरकार असं आपलं काळजी घेणार आतापर्यंत? या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.